बीजेपी के विधायक कृष्णा खोपड़े ने राज्यसभा चुनाव पर अपनी प्रतिक्रिया देते हुए संजय राउत और उद्धव ठाकरे पर निशाना साधा है। इस दौरान उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे ने घोड़ा बाजार करने का प्रयत्न किया है, साथ ही सरकारी यंत्र का प्रयोग किया है, पर देवेंद्र फडणवीस की वजह से उनकी ये कोशिश फेल हुई और बीजेपी पार्टी की जीत हुई, ऐसा कृष्णा खोपड़े ने कहा है। वारंवार तुम्ही पाहिलं असेल का ज्या दिवशी राज्यसभेचे उमेदवारी करता 7 लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून संजय राऊत वारंवार म्हणत होते का घोडे बाजार होणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी घोडे बाजार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, सरकारी यंत्रणेचा प्रयत्न केला, जे होऊ शकते ते सगळी ताकद त्यांनी लावले, परंतु हे सगळे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सगळे हे लोक फेल झाले आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे तिन्ही राज्यसभेचे उमेदवार निवडून आले आणि उद्धव ठाकरेची नामुष्की झाली। आमदारावर जे घोडे बाजारीचा आरोप लावत होते, कारण एक आमदार 3.5-4 लाख मतदारसंघाचा नेतृत्व करतो आणि आज तुम्ही TV मध्ये पाहिलं असेल ज्या ज्या आमदारावर आरोप लावले ते सगळे आमदार त्यांच्यावर उलटले आहे। ही लोकशाही आहे, ही काही दडपणशाही नाही आहे आणि म्हणून सगळ्या आमदारांनी आघाडीच्या आमदारांनी एक जिवंत उदाहरण देऊन या राज्यामध्ये 6 उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आणि त्यामध्ये 3 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपले निवडून आले।